कृती छंदा प्रश्नमंडळी पोलीस वाहतुकीला रिपोर्ट करण्यासाठी येत आहेत, रिपोर्ट करतील आणि त्यांना विनंती करतील की आपण सर्व परीक्षण करण्यासाठी सज्ज राहावा. अज्ञाधारकता, एकात्मता, सहनशीलता व संयमाचे धडे उघडले जातात. प्रशिक्षणार्थ्यांना आव्हानाला सामोरे जाण्याचे बळ दिले जाते, जिद्द निर्माण केली जाते आणि याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्राची शानही वर्दी, पोलिसांचा प्राणही वर्दी, आन बाल स्वाभिमानही वर्दी, जनमनाचा आधारही वर्दी. या आणि आता आपण पाहत आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 6 गुजरता हुआ ये कारवा पुलिस महकमे की जोरदार आशाओं को खंडित करता है. मैं गुजारिश करूंगा तालियों की गूंज होनी चाहिए कि अपने ही बच्चे हैं. देखो कदम से कदम मुड़ाते हुए जैसे तेज तर्रार सीमा टांग कर खड़े हैं आदरणीय शाहजहां साहब और इनका निरीक्षण कर रहे हैं. क्या पुलिस प्रशिक्षण केंद्र की विशेष उल्लेखनीय बात म्हणजे उच्च कोटीची शिस्तबद्धता आणि खडतर प्रशिक्षण आणि आजची ही सोनेरी पहाट त्यांच्या केलेल्या खडतर प्रशिक्षणाची साक्ष देत आहे. जीवन की चेतना को अद्भुतता का आविष्कार प्रदान करते हुए हमने जो ये प्रयोग उठाई है उसका निरीक्षण करते हुए परमादेवीय श्रीमान महोदय शाहजहां साहब भारतीय पुलिस सेवा वो निरीक्षण करते हुए एक कदम आगे बढ़ाते हुए एक विशेष पक्षी में जिसको जीवन से सजाया गया है, महताया गया है, आज की इस महत्व की पूछ महाराष्ट्र की पृष्ठभूमि पर जरूर जाएगी. आजचा हा दिवस सर्व नव पोलीस प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा दिवस आहे आणि त्यासाठी आज एकूण जाण्यासाठी अंतकरण जरी जड वाटत असले तरी जाणे अनिवार्य आहे, कारण इथे भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व आहे. आणि पर्यंत निरीक्षण करत असा आठव्या प्लॅटफॉर्म पर्यंत समारंभ आणखी महत्व यांची जितकी चौथी आहे हा जो रथ आहे हा विशेष रथ आजच्या प्रवेशासाठी सजवण्यात आला. अमृताचा धीपतू, कौशल्याचा संकल्पतू, या राष्ट्राचा आधार तू, नवचेतनाचा आविष्कार तू, तू महाराष्ट्राचा पोलीस तू, या भेटातून हे नव सापल्य आणि मांडल्य अधोरेखित होत आहे. हृदयाधुनी उसळती देशप्रेमाची लाट, अंतर्गत साऱ्या शत्रूंचा करण्या नायनाट, हिमतीने निडर होऊन पुढे टाकतो पार, सदरक्षणाय खल निग्रणाय. प्रगतीची शिखरे आणि उन्नतीचा वेग, हृदयातली ज्योती आणि त्यागाची वृत्ती, महाराष्ट्राचा अभिमान तो, तुझ्या तेजाने उजळाव्या या तेजस्वी ज्योती. आदरणीय शहाजीराव चव्हाण साहेब, नांदेड परिक्षेत्र, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रत्यावंत अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी परेडची व्यक्तींनी निरीक्षण केलं आणि त्यांची पत्नी रथ विशेष मंचाच्या समोर आत्ता येतोय. समोरच्या स्वामींनी स्वर आपल्या कर्तृत्वाच्या गाथेवर यशाचा महामार्ग निघणाऱ्या पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव याची यशोगाथा या ठिकाणी अधोरेखित करतोय आणि म्हणून प्रशिक्षणार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्य नगर आणि त्यांच्या सर्व टीमच आणि भरतपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतात. आदरणीय आयजी साहेबांचा रथ मुख्य मंचाच्या समोर विराजित आहे. मी आदरणीय आयजी साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. आणि परेड कमांडर आज्ञा घेतात. आता
या ठिकाणी परेड कमांडर निखिल पिपी डोडवे यांनी शपथ घेण्याची परवानगी घेतली असून आता या ठिकाणी निशाण टोळीचे मार्गक्रमण होईल. सर्व उपस्थितांना विनंती आहे की निशाण टोळीचे आगमन होईल, सोबतच राष्ट्रगीत चालू होईल. त्यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवर उभे राहायचे आहे, तसेच वर्दीधारी अधिकाऱ्यांनी सेल्यूट करावायचा आहे. आपल्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज घेऊन पुर्णिधर नानाजी वैद्य भरती जिल्हा दोन मुंबई व त्यांच्या पाठीमागे पोलीस संघटनेचा ध्वज घेऊन प्रल्हाद गजानन बुद्ध भरती जिल्हा दोन मुंबई हे परेडच्या समोरून स्थानबद्ध निरेशनमध्ये मार्गक्रमण करीत आहे. सर्व प्रशिक्षणार्थींचे हात उंचावलेले आहेत, त्यांच्या मनात नवीन चेतना निर्माण झालेली आहे आणि मनोमन ध्वजाला संबोधित आहे. हे ध्वजा विपत्तीमध्ये आमचे रक्षण करते. और उसके पीछे पुलिस महोत्सव का एक प्रश्न सदर रक्षण आयुक्त नायक पीठ को लेकर अपनी गूंज उठाते हुए सबसे आगे नवप्रवेश के भविष्य पाए मुरलीधर नाना जी बैंक क्योंकि तिरंगा ध्वज हाथ में थामे हुए दोनों मुंबई पुलिस से और नवप्रवेश के भविष्य पाए गजानन प्रहलाद गजानन बोध करते चलना दोनों मुंबई पुलिस ध्वज लेता है. बहुत ही सुंदर जोरदार तालियां होनी चाहिए. पोलिसांचा ध्वज देखील सन्मान प्राप्त करीत आहे. ज्याप्रमाणे देशाच्या सर्व नागरिकांसाठी हा तिरंगा महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे पोलीस संघटनेला पोलीस ध्वज देखील तितकाच महत्वाचा आहे. एक अतिशय सुंदर आणि शाश्वत असा समारंभ आपण अनुभवत आहात. भारताचा तिरंगा ध्वज आणि पोलीस खात्याची अनुभवशाल पोलीस ध्वज दोन्ही एका रेषेत सम्मिलितरित्या बदल आयुक्ताचा पूर्ण आविष्कार करत प्लॅटून क्रमांक 1 पासून ते प्लॅटून क्रमांक 8 पर्यंत या ध्वजधारकांनी आपलं अनुक्रमण परिक्रमा पूर्ण केले आणि तिथून हे ध्वजधारक मध्यावर्ती येत आहे. मध्यावर्ती हे ध्वजधारक एक अत्यंत सुंदर बदल आयुक्तांना त्याच्या बाणाने
आम्हाला अभिनंदनास पात्र असलेल्या या परेडचे सर्व सन्मानित पक्षांचा स्वागत करण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या ढसामध्ये आपण लोकांचा अभिनंदन करूया. आणि हे ध्वजधारक त्या ठिकाणी आलेलो आणि यानंतर या ठिकाणी या माध्यमाला नवप्रविष्ट प्रशिक्षण अर्थाने शपथ देण्यात येते. पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबागावचे सन्माननीय घटक प्रमुख आणि प्राचार्य भूषणसिंह भगरकर यांना मी विनंती करतो की आपण या प्रशिक्षण अर्थाने पद प्रक्रियता आणि कर्तव्याची शपथ प्रदान करावी. भारतीय राज्यघटनेवरून शपथ घेतो की मी भारतीय संविधान प्रचलित विधिनियम यांच्याशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून माझे पदाचे कार्य करीन. मी कोणत्याही प्रकारचे भेद न मानता जनतेत भावनिक ऐक्य सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीन. मी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिकता सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीन. पोलीस दलाच्या वृद्धीसाठी व लौकिकासाठी मी निष्ठापूर्वक निपक्षपणे कार्य करीन. प्रसंगी प्राणाचे बलिदान सुद्धा देण्याची तयारी ठेवीन. माझे ध्येय साध्य करण्यास परमेश्वर मला सहाय्य करो. जय हिंद. एकही मी शपथ आता कार्य मी तुमचे पूर्ण करेन. शारीरिक व मानसिक दृष्ट्या महाराष्ट्र पोलीस दलाची सेवा पूर्ण करेन. या ठिकाणी पुन्हा एकदा परेडच्या समोरून निशाण संचलन होऊन मैदानाच्या मूळ ठिकाणी निशाण प्रस्थान होत असताना परेड द्वारा राष्ट्रीय सल्यूट दिले जाईल. उपस्थितांना विनंती आहे की आपल्या जागेवर उठून उभे राहतील व सर्व गणेश धारक अधिकारी सल्यूट करतील. पुन्हा एकदा राष्ट्रीय पदासाठी सर्वांनी उठून उभे टाकायचं. Thank you.
शिक्षण के शोषण काम करे प्रभावशालियों के साथ एक दूसरे तो होनी चाहिए दोस्तों, परंतु वही की सोच के चलते हुए मेरे छात्र हाथ का खून और एक अद्भुत नजारा पेश आ रहा है आप सभी के सामने। सुबह आज की सभा सम्मिलित होने जा रही है और बहुत खूबसूरती से ये दाहिने बाजू से दाहिने बाजू से आकर एक जगह पर एकत्रित हो गए और वहीं से फिर समान होगी। Yeah.